लांडगा आणि बकरीची पिल्ल. एका जंगलात बकरी आणि तिची 7 पिल्ल राहत होती. जंगलाच्या मधोमध त्यांचं छानसं लाकडाचं घर होतं. घराच्या आजूबाजूला खूप झाडं आणि गवत होतं. बकरीची पिल्ल दिवसभर त्या गवतात खेळायची. बकरीचं लक्ष सतत आपल्या पिल्लांवरच असायचं, कारण आजूबाजूला जंगली प्राणी राहायचे. एकदा एका लांडग्यानी त्या पिल्लांना पाहिलं. तो त्यांच्यावर लक्ष ठेवू लागला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे पिल्ल बाहेर खेळत होती आणि बकरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. तेवढ्यात बकरीला समोरच्या झाडात काहीतरी हलताना दिसलं. तिने लक्ष देऊन पाहिलं. बघते तर काय, एक मोठा लांडगा. तिने लगेचच पिल्लांना बोलवून घेतलं आणि सांगितलं, समोर एक लांडगा आहे, लवकर घरात चला. दुसऱ्या दिवशी बकरी बाजारात जायला निघाली. तिने पिल्लांना सांगितलं, दार आतून बंद करून घ्या आणि हो, कुठल्याही अनोळख्या प्राण्यासाठी दार उघडू नका. मुलं म्हणाली, आई तू काळजी करू नकोस, आम्ही कोणालाही घरात घेणार नाही. बकरी बाजारात जायला निघाली. मुलांनी दार आतून बंद करून घेतलं. बकरीला निघालेलं पाहताच लांडगा घराजवळ गेला. त्याच्या मनात विचार आला, आज तर मजा आहे, चवदार लहान लहान बकऱ्या खायला मिळणार. लांडग्यानी दार वाजवलं. मुलांनो, मी तुमची आई आहे, मी काहीतरी विसरले, लवकर दार उघडा. पण बकरीची पिल्ल भलतीच हुशार होती. नाही नाही, ती आपली आई नाही, आईचा आवाज इतका घोगरा नाही. निघून जा दुष्ट लांडग्या, तू आमची आई नाही हे आम्हाला माहीत आहे. हे ऐकून लांडग्याला राग आला. तो तडक कुवाण्याच्या दुकानात गेला. त्यांनी मधाची बाटली उचलली. त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं मधानी आवाज गोड होतो. त्यांनी सगळा मध अगदी एका दमात गिळला आणि धावत बकरीच्या घरी गेला. त्यांनी परत दार वाजवलं. बाळांनो, मी आले, तुम्ही ठीक आहात ना? मी आत्ताच त्या दुष्ट लांडग्याला इथून जाताना पाहिलं. सगळ्यात लहान पिल्लू दार उघडायला धावलं, पण मोठ्या भावानी त्याला थांबवलं आणि म्हणाला, थांब, मला बघू दे. त्यांनी खाली वाकून पाहिलं. त्याला 2 काळे पाय आणि टोकदार नख दिसली. तू आमची आई नाहीस, निघून जा लांडग्या. अरे, ही पिल्ल तर भलतीच हुशार आहेत, लांडग्यानी थोडा विचार केला. तो धावत पिठाच्या गिरणीत गेला. त्यांनी पिठाच्या गोणीत उडी मारली. आता डोक्यापासून पायापर्यंत तो सफेद दिसत होता. आता त्यांनी परत बकरीच्या घराचं दार वाजवलं. आवाज तर आई सारखाच आहे आणि पाय पण सफेदच आहेत. यावेळी मात्र ती पिल्ल लांडग्याच्या जाळ्यात बरोबर अडकली. पिल्लांनी धावत जाऊन दार उघडलं. त्यांना समोर एक दुष्ट लांडगा हसताना दिसला. तो आपल्या अंगावरील पीठ झाडत उभा होता. बिचारी पिल्ल घाबरून धावू लागली. ती इकडे तिकडे लपत होती, एक पलंगाखाली, एक टेबलाखाली, एक मोठ्या भांड्यात, एक कपाटात, एक भट्टीत आणि सर्वात लहान पिल्लू मोठ्या घड्याळात जाऊन लपलं. माझं चवदार भोजन, बाहेर या, मी तुम्हाला न दुखवता गिळीन. लांडग्यानी एकामागोमाग एक सर्व पिल्लांना शोधलं आणि सगळ्यांना अख्खं गिळून टाकलं. फक्त घड्याळाच्या आत लपलेलं पिल्लू सुरक्षित राहिलं. लांडगा तिथून निघून गेला. थोड्या वेळाने
बकरी घरी आली. उघडं दार पाहून ती घाबरली. घरातील सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडल्या होत्या. तिची पिल्लं गायब होती. बकरी रडायला लागली. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही कुठे आहात? लहान पिल्लू बाहेर आलं. आईला मिठी मारून रडू लागलं आणि त्यांनी सगळं काही सांगितलं. बकरी म्हणाली, तू काळजी करू नकोस. आपण त्या लांडग्याला चांगलाच धडा शिकवू. जा, सुई दोरा आणि कातर घेऊन ये. दोघं लांडग्याच्या शोधात निघाली. थोड्याच अंतरावर त्यांना लांडगा दिसला. तो नदीकाठी झोपला होता. बकरीनी कातर घेऊन लांडग्याचं पोट कापलं आणि आपल्या पिल्लांना एक एक करून बाहेर काढलं. आता तिने खूप सारे दगड घेऊन लांडग्याच्या पोटात भरले आणि त्याचं पोट शिवून टाकलं. बराच वेळ झोपल्यावर लांडगा उठला. आता त्याला खूप तहान लागली होती. तो पाणी प्यायला नदीवर गेला. तो पाणी प्यायला वाकला आणि त्याचा तोल जाऊन पाण्यात पडला. पोटातल्या दगडांच्या वजनामुळे तो पाण्यात बुडला. बकरी आणि तिच्या मुलांनी ते सगळं बघितलं. आता पिल्लांवरचं संकट टळलं होतं. बकरी आणि तिची पिल्लं आनंदाने घरी परतली. फ्रेंड्स, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.